धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू व हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कॅन्डलच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. रेवण्णा विदेशात पळून गेल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. आपली बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे असा दावा करत रेवण्णा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. नुकतेच 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या हसन लोकसभा मतदारसंघातून ते एनडीए आघाडीचे उमेदवार आहेत. व्हायरल झालेल्या काही व्हिडिओ क्लिप्समध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ नागलक्ष्मी चौधरी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार सिंह यांच्या एसआयटीत सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सुमन डी पेनेकर, म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा व नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात घरच्या स्वयंपाकी महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, तसेच माझ्या मुलींची व्हिडिओ कॉल करून घाणेरड्या भाषेत बोलत होता असे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या पुतण्या आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कॅन्डलच्या चौकशीतून तथ्य बाहेर येण्याची वाट पाहूया. कोणी गुन्हा केला असल्यास त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रज्वल रेवण्णा यांनी देश सोडून जाण्याशी त्याचा काहीही संबंध नाही असे एच डी कुमारस्वामी माजी मुख्यमंत्री कर्नाटक यांनी सांगितले आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.